नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये या अगोदरच्या दोन व्हिडिओ मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या संदर्भात दोन प्रॉपर्टी अभ्यासलेल्या होत्या। या व्हिडिओ मध्ये आपण थर्ड प्रॉपर्टी अभ्यासणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन व्हिडिओ बघितले नसतील तर अगोदर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 चे व्हिडिओ बघायचे आणि मग पार्ट 3 चा व्हिडिओ बघायचा आहे। तर आपण आता बघूया थर्ड प्रॉपर्टी। प्रॉपर्टीचं स्टेटमेंट अगोदर आपण लिहून घेऊया, तुम्हीही ते बघायचं आहे। द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल और सेम बेसिस इज इक्वल टू द रेशियो ऑफ देयर करस्पॉन्डिंग हाइट्स। मित्रांनो ही प्रॉपर्टी प्रूव करण्यासाठी आपल्याला डायग्राम काढावा लागेल। काय काढायचा डायग्राम? टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस, इक्वल बेसचे दोन ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत। साधारण बेस इक्वल असणारे दोन ट्रायंगल्स ड्रॉ करायचे, त्यांचे बेस इक्वल आहेत। आयडेंटिकल मार्क्सने ते दाखवूया। ट्रायंगलला नाव देऊया आपण ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर। त्यांच्या अल्टिट्यूड्स ड्रॉ करूया। आता डायग्राम मध्ये जे काय दिसतंय ते आपल्याला गिवन मध्ये लिहायचं आहे। काय काय दिसते आपल्याला डायग्राम मध्ये? तर दोन ट्रायंगल आहेत, त्यांच्या हाइट्स दिलेल्या आहेत, त्यांच्या बेस दिलेले आहेत। तर हेच आपण ज्योमेट्रीच्या स्टेटमेंट मध्ये कसं लिहू शकतो? इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर टू साइड बी सी, सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर अँड आणि काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला? बेसेस ऑफ द ट्रायंगल्स आर इक्वल, बी सी इज इक्वल टू क्यू आर। देन टू प्रूव, काय प्रूव करायचे आपल्याला? द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स। करस्पॉन्डिंग हाइटच्या रेशियो बरोबर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशियो दाखवायचा आहे। देन प्रूफ, ही प्रॉपर्टी देखील आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी प्रमाणे प्रूव करता येईल।
परंतु या प्रॉपर्टीचा प्रूफ आपल्याला थोडक्यात लिहायचा असेल तर आपण रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ही फर्स्ट प्रॉपर्टी बघितलेली आहे ती डायरेक्ट इथे यूज करता येईल. काय आहे बरं फर्स्ट प्रॉपर्टी? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस एंड करस्पॉन्डिंग हाइट्स. काय केलं इथे आपण? बाय द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बट वी हैव गिवन, व्हाट इज गिवन? द बेसिस ऑफ द टू ट्रायंगल्स आर इक्वल. बी सी इज इक्वल टू क्यू आर गिवन. बी सी आणि क्यू आर इक्वल आहेत. इट गेट कॅन्सल. देअरफॉर वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. हेन्स द प्रॉपर्टी हेन्स द प्रॉपर्टी इज प्रूव्ड. ही प्रॉपर्टी आपल्याला केव्हा वापरता येईल? जेव्हा दोन ट्रायंगलचे बेसेस इक्वल दिलेले असतील आणि आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशियो काढायचा असेल तेव्हा आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करता येईल. पण जर का आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तेव्हा ट्रायंगलची नावं दिलेली नसतात, मग अशा वेळेला एरियासाठी सिम्बॉल यूज करायचे, हाईटसाठी सिम्बॉल यूज करायचे आणि फॉर्म्युला लिहायचा. लेट ए वन ए टू बी द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स अँड एच वन एच टू बी द करस्पॉन्डिंग हाईट्स ऑफ द ट्रायंगल. देन रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स एच वन अपॉन एच टू. वर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. तर मित्रांनो, ही प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेलच. एक दोन वेळा तुम्ही रीड करा, व्हिडिओ पॉज करून लिहून काढा. थँक्यू.